नवी मुंबई मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर 6 महिन्यामध्ये मेट्रोतून 19,62,000 अधिक नागरिकांनी प्रवास केला आहे. नवी मुंबई मेट्रोच्या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र या मार्गावरील अपुऱ्या सुविधांमुळे नियमित प्रवासी त्रस्त झाले आहेत. मेट्रोने मासिक पास, रिटर्न तिकीट तसेच इतर सोयीसुविधा सुरू कराव्यात अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. तळोजा नोडमधील नागरिकांना यापूर्वी रिक्षा, NMMT बस आणि इको व्हॅन या वाहनांतून तळोजा ते बेलापूर असा प्रवास करावा लागत होता. मात्र नवी मुंबई मेट्रो सुरू झाल्यामुळे तळोजा आणि खारघरमधील नागरिकांना अवघ्या 15 मिनिटांमध्ये कोणत्याही अडथळ्याविना बेलापूर ते तळोजा असा प्रवास करणे शक्य झाले आहे. त्यामुळे मेट्रोला नागरिकांकडून पसंती मिळत आहे. नवी मुंबई मेट्रो मार्गावरून 2023 ते 2024 या 6 महिन्यांमध्ये 19,62,000 अधिक नागरिकांनी प्रवास केल्याची आकडेवारी सिडकोने नुकतीच प्रसिद्ध केली आहे.